ही सरकारच्या संदर्भ ईडी म्हणून खूप यंत्रणांचा गैर वापरून परत एकदा टीका केली गेली, यावर तुमची काय प्रतिक्रिया? मला असं वाटतं की या संदर्भातली भूमिका यापूर्वीच अतिशय स्पष्टपणे मांडण्यात आलेली आहे. ही जी काही नॅशनल हेराल्डची केस आहे, या केसच्या संदर्भात स्वातंत्र्य संग्राम सैनिकांनी तयार केलेली आणि 5000 स्वातंत्र्य संग्राम सैनिकांनी ज्या संस्थेला पैसे दिले ती संस्था बेकायदेशीररित्या आपल्या नावाने केल्याचा हा आरोप आहे. आणि त्याच्या 2000 कोटी रुपयाच्या ज्या काही संपत्ती आहेत त्या संपत्ती आपल्या खाजगी मालकीच्या केल्या ज्या करता येत नव्हत्या, आणि म्हणून ही चौकशी चाललेली आहे. मला असं वाटतं की कुठल्याही चौकशीला जर कोणाला सामोरं जावं लागलं तर त्या संदर्भात वाईट वाटून घेण्याचं कारण नाही आहे. ही चौकशी समजा सरकारने स्वतः सुरू केली असती तर त्याला राजकीय अँगल आहे असं म्हणता आलं असतं. ही चौकशी माननीय दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे सुरू, त्यामुळे याच्यात कुठलंही राजकारण नाही आहे. न्यायालयाच्या आदेशाचा कंप्लायन्स चाललेला आहे.